आपला वाढदिवस मनोरुग्णांना नवीन कपडे व त्यांना न्हाऊ खाऊ घालून साजरा करताना खडकलाडेतील दिलीप जोशी आणि त्यांचे सहकारी मनोरुग्णांना त्यांनी नवीन कपडे व जेवण देऊन वाढदिवस साजरा केला आहे. सध्या वाढदिवस साजरी करण्याची परंपरा रूढ झाली होऊन बसली आहे. आपापल्या वाढदिवसा दिवशी डिजिटल फलक लावणे, वाढदिवसाचा केक कापणे व मित्रांसोबत पार्टी करणे हे तर नेहमीच झाले आहे. सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम करा असे संदेश येत असतात, मात्र फक्त संदेश वाचेपर्यंतच आपण असे उपक्रम करतो, मात्र त्यानंतर डोंकूनही कोणी पाहत नाही. खडकलाड्यातील विद्युत उपकरणाची विक्री व दुरुस्ती करणारे दिलीप रामचंद्र जोशी यांनी आपला वाढदिवस येथील दोन मनोरुग्णांना नवीन कपडे देऊन त्यांना नाऊ खाऊ घालून जेवण देऊन साजरा केला आहे. पिरू हेगडे व भरमा गावडे हे दोन मनोरुग्ण गावातून भटकत असत. त्यांच्या अंगावरचे कपडे देखील मळलेले आणि फाटलेले होते. त्यांच्या डोक्यावरचे केस व दाढीही वाढल्यामुळे त्यांचा लोकांना किळस येत होता. या मनोरुग्णांची ही स्थिती पाहून दिलीप जोशी यांनी आपल्या वाढदिनादिवशी सोमवारी वाढदिवसाचा केक व मित्रांना पार्टी या गोष्टींना फाटा देऊन मनोरुग्णांना कपडे देऊन त्यांना स्वच्छ करण्याचा मानस मित्रांसमोर व्यक्त केला. मित्रांनीही जोशींच्या प्रस्तावाला मान्यता दिली. लागलीच दिलीप जोशी व त्यांच्या मित्रांनी पिरू हेगडे व भरमा गावडे या मनोरुग्णांना मोटरसायकलवरून सलूनच्या दुकानात आणले, वाढलेले केस दाढी केली. लागलीच त्यांना आंघोळ घालून नवीन शर्ट व पॅन्ट दिली. त्यांना जेवण देऊन त्यांच्यासमवेत आपला वाढदिवस साजरा केला. याबद्दल दिलीप जोशी म्हणाले, प्रत्येकांची वाढदिवस साजरी करण्याची पद्धत वेगळी असते, मात्र माझ्या वाढदिनी नाहक खर्चाला फाटा देऊन गावातील मनोरुग्णांना थोडीशी मदत करून त्यांना सुधारण्याचा माझ्याकडून प्रयत्न व्हावा या उद्देशाने मी हा प्रयत्न केला आहे. माझ्या मित्रांनीही यासाठी प्रयत्न केले, हाच माझ्या वाढदिवसाचा आनंद मला समाधान देणारा आहे. जोशींच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून प्रत्येकाने आपल्या वाढदिनी समाजातील रंजल्या गाजलेल्या लोकांना अशा प्रकारे मदत करून अथवा सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला तर त्या वाढदिवसाचा आनंद वेगळाच आत्मिक समाधान देणारा ठरतो. नव महाराष्ट्र न्यूज साठी संजय कांबळे. उपक्रम राबवलेले आहे आम्ही की आज जे काय प्रत्येकांच्या वाढदिवसासाठी जे लोक रस्त्यात पैसे जे खर्च करतात ते न करता गावातील असं एक अनोख्या पद्धतीनं एक उपक्रम राबविण्याचं काम आमचे सर्व मित्रांनी मिळून दिलीप जोशी यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे राबविलेलं आहे. असल्या लोकांनी एक जी खुळी समजतात त्यांना वेडी समजतात त्यांना आपण एक चांगलं पद्धतीचं एक हे करून दाखवण्यासाठी वागणूक हे समाजासाठी एक आम्ही आदर्श म्हणून ठेवलेलं आहे. आणि या वाढदिवसानिमित्त दिलीप जोशी यांना आमच्या सर्वांच्याकडनं आणि ह्या असल्या लोकांच्याकडनंही त्यांना शुभेच्छा आणि व भरभराटीचं त्यांना लाभावं. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.